बातमी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून आहे. बिलोली तालुक्यातील शिवसृष्टी परिसरातील वन विभागाच्या जंगलाला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली होती. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करत जंगल परिसराला वेढा घातला होता. आग विझवण्यासाठी वन अधिकारी प्रयत्न करत होते. बिलोली तालुक्यात गेल्या 2 दिवसांपूर्वी बेळेगाव येथे मानवी वस्ती परिसरात कडब्याच्या ढिगाला मोठी आग लागली होती. यामध्ये जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला होता. मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक शिवसृष्टी जंगलाला आग लागली. ही आग वाऱ्याच्या वेगाने अतिशय झपाट्याने संपूर्ण जंगल परिसरात पसरली होती. ही बातमी वन विभागात समजताच बिलोली वन विभागाचे वनपाल शेख फरीद बामनी, क्षेत्राचे वनरक्षक गिरीश कुरुडे, तसेच DS मुसळे, वनरक्षक बिलोली वनसेवक सुनील गायकवाड, साईनाथ ठकरोड, शेषराव इंगळे, प्रकाश कांबळे, सम्यक रुमाले, केशव चन्नेवार इत्यादी कर्मचारी घटनास्थळी धाव घेत जीवाची बाजी लावून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु 3 वाजेपर्यंत देखील जंगलाला लागलेली आग आटोक्यात आली नव्हती. या आगीमुळे जंगलातील अनेक झाडे झुडपे जळून खाक झाली असून वन्य प्राण्यांची देखील मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने गेल्या 2 वर्षांपासून बिलोली येथील दत्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली आहे आणि नेमकी याच भागात ही आग लागत असल्याने नेमकी आग लागली की लावली गेली याबाबत उलटसुलट चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील हा विषय मोठ्या गांभीर्याने घेतल्याचे समजले आहे. या आगीमुळे वन परिसरातील जंगलाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्याचे काम अद्यापपर्यंत सुरू असल्यामुळे नेमकी किती हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले याची माहिती देणे शक्य नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. माधव येडके, MCN News, बिलोली.